हाय, मी प्रतू। आपण आलो आहोत आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये। मी आली आहे पहाटेच्या 6 वाजता बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर हे पुणेकरांचे श्रद्धास्थानच। बाप्पाची स्थापना ही 1893 मध्ये दगडूशेठ हलवाई यांनी केली। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते करण्यात आली। हे मंदिर 130 वर्षे जुने आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी खूपच गर्दी असते। मंदिरात खूप गर्दी असेल तर तुम्ही बाप्पाचे दर्शन बाहेरून पण घेऊ शकता। बाप्पाची सकाळची आरती ही 7 वाजता केली जाते। दगडूशेठ हलवाई मंदिरात जाण्यासाठी तुम्ही कार, बाईक, बसने जाऊ शकता। जर तुम्ही बसने जात असाल तर तुम्हाला वसंत टॉकीजच्या स्टॉपवर उतरावे लागेल। चला तर मग आता आपण बाप्पाचे दर्शन घेऊया। गणेशाची मूर्ती सुमारे 2.2 मीटर उंच, 1 मीटर रुंद आहे। बाप्पाच्या मूर्तीवर 40 किलो सोने असते। गणेशोत्सवात प्रत्येक शहरातील मोठमोठ्या गणपतींची नावे आपणास नेहमीच ऐकायला मिळत असतात। नावांच्या यादीमध्ये पुण्यामधल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे नाव सगळ्यात पहिले घेतले जाते। बाप्पा बरोबरच तुम्ही महादेवाचेही दर्शन घेता येईल। महादेवाचेही मंदिर आहे। जे लोक गणेशोत्सवात पुण्यात जातात ते सगळ्यात आधी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घ्यायला येतात। हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तसेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर।